माधवी झेंडे डर्मेटोलॉजिस्ट आहे. मी हे वाकड पुणे इथे गेल्या 11 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे. आज मी तुम्हाला हेअर केअर किंवा निरोगी केसांसाठी काही टिप्स देणार आहे. असं म्हणतात ना, जमीन सुपी तर पीक दर्जेदार, म्हणजे तुमचं स्कॅल्प म्हणजे टाळू, डोक्याची त्वचा हेल्दी तर तुमचे हेअर हेल्दी. तर केस आणि हे स्कॅल्प ह्यांच्या अनहेल्दी किंवा त्याच्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी म्हणजे तुमचं डाएट, व्हिटॅमिन आणि मिनरल डिफिशियन्सी, त्यातल्या त्यात व्हिटॅमिन B12 किंवा D3 डिफिशियन्सी, हिमोग्लोबिन कमी असणे, हॉस्पिटलायझेशन, आजारपण जसं डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड आणि आता कोविड, पोस्ट प्रेग्नन्सी पण तुमच्या हेअर आणि स्कॅल्पवर परिणाम होतो, स्मोकिंग, ड्रिंकिंग, UV एक्सपोजर म्हणजे उन्हात जास्त वेळ जाणे, ह्याच्याने पण तुमचे केस ड्राय किंवा निस्तेज निर्जीव होतात. तुमच्या केसांना 3 प्रकारच्या एक्झाम होतात, केमिकल, थर्मल आणि मेकॅनिकल. मेकॅनिकल म्हणजे केस जोरात पिंचरणे, झटकणे किंवा टाईट हेअरस्टाईल करणे. थर्मल म्हणजे हीट, उष्णता, स्टीमिंग, आयनिंग किंवा ब्लो ड्राय हाय मोडवर. थर्मल हे झाले थर्मल तुमचे. केमिकल म्हणजे तुम्ही जे डे टू डे शॅम्पूज किंवा हेअर प्रोडक्ट्स, स्पा, कलरिंग, फॉर्मिंग, हे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी तुमचं डाएट हा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. म्हणून तुमच्या डाएटमध्ये ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, फळं, मोड आलेले दाणे, टोफू, पनीर, मासे, अंडे, जवस, ड्रायफ्रूट किंवा थोडक्यात प्रोटीन रिच डाएट हे इन्वॉल्व्ह करा. एक्सरसाइज किंवा योगा करा. केस बाहेर जाताना स्कार्फ किंवा कॅप घाला. अवॉइड स्मोकिंग आणि अल्कोहोल ड्रिंकिंग थोडं अवॉइड करा. भरपूर प्रमाणात पाणी प्या. तुमच्या केसांना हळूवारपणे हँडल करा. सल्फेट फ्री किंवा मेडिकेटेड शॅम्पू वापरा. माइल्ड कंडिशनर वापरा. अधूनमधून हेअरला ऑइल मसाज करा. सहसा होम रेमेडीज टाळा. सर्वांनाच हे होम रेमेडीज सूट होता असं नाही. केस हे तुमच्या डोक्याचा ताज आहे. हेअर इज अ क्राउन ऑफ युअर हेड, सॉरी, हेअर इज अ क्राउन ऑफ युअर हेड. तो त्याची टेक केअर करा. जर तुमचं स्कॅल्प हेल्दी तर तुमचे हेअर हेल्दी. गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. थँक्यू.